कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यावेळी विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा बहुमान हा परंपरेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा महसूल मंत्र्यांना असतो. याप्रमाणे आता काळजीवाहू सरकारमधील महसूल मंत्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे. नक्की कुठल्या पक्षाचे सरकार येणार हे अद्यापही निश्चित होत नाहीये. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री पद देखील या सरकारमध्ये येणार आहे अशी शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीमध्ये निश्चितच कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची महापूजा नक्की कुणी करायची याबाबत आता विधी आणि न्याय खात्यानं पत्र देऊन स्पष्ट केलंय. कार्तिकी यात्रा सोहळ्याची विठ्ठलाची महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे करतील हे निश्चित झालंय.